नमस्कार, मी विभा, विभास किचन मराठीमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत। आजची आपली रेसिपी आहे बटाट्याची सुक्की भाजी। पाहूया त्याची कृती। कढई छान गरम झाली, एक चमचा तेल घातलं आहे यामध्ये आणि आता राई घालते आहे मी। राई छान तडतडली, जिरे घातले, जिरेही छान फुलले। गॅस मी इथे मीडियम करत आहे। यामध्ये दोन बारीक चिरलेल्या मिरच्या यामध्ये आता फ्राय करून घ्यायच्या आहेत। तसेच यामध्ये काही कढीपत्त्याचे पाणी मी यामध्ये घालत आहे। आणि एक कांदा, एक मोठा कांदा बारीक चिरलेला, तो आता सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे। कांदा लवकर होण्यासाठी यामध्ये मी मीठ घालते। कांदा इथे परतून झालेला आहे। यामध्ये पाव चमचा मी हिंग घालत आहे आणि अर्धा चमचा हळद। छान मिक्स करून घ्यायचं आहे। तसेच यामध्ये दोन कच्चे बटाटे बारीक काप केलेले ते यामध्ये घालायचे आहेत। बटाटे आता एक परतून घ्यायचे आहेत। तसेच यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। बटाटा लवकर शिजण्यासाठी यामध्ये मी अर्धा कप पाणी घातलेले आहे आणि झाकण ठेवून बटाटा शिजून घ्यायचा आहे। इथे बटाटा शिजला आहे की नाही ते चेक करून बघूयात। बटाटा आता इथे शिजलेला आहे, भाजी इथे तयार आहे। गॅस आता इथे मी बंद करते आहे आणि यावरती आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून भाजी सर्व करायची आहे। अगदी झटपट होणारी बटाट्याची सुक्की भाजी तयार आहे। तर फ्रेंड्स, कशी वाटली रेसिपी याबद्दल नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा आणि विभास किचन मराठीला सबस्क्राईब करा। धन्यवाद।